मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला सुरुवात संजय राऊत प्रदीप सावंतांनी केलं मतदान 10 जागांकरिता 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी नार्वेकरांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला पुणे दौऱ्यावर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण करणार उद्धव ठाकरेंचा 29 सप्टेंबरला नागपूर दौरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण काँग्रेस नेते सुनील केदारांची माहिती भरत गोगावलेंनी स्वीकारला एसटी महामंडळाचा पदभार 2 दिवसांच्या मंधरणीनंतर गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड धर्मवीर नव्हे तर गद्दार अंबादास दानवेंची टीका तर अंबादास दानवे म्हणजे गल्लीतला कुत्रा गायकवाडांचा पलटवार बुलढाण्यात ठाकरे गटाचा मशाल मोर्चा आसूर ओढत अंबादास दानवेंकडून सरकारचा निषेध सरकारच्या धोरणाविरोधात ठाकरे गट आक्रमक राज ठाकरे ऍक्शन मोडवर मनसे नेत्यांची शिवतीर्थवर महत्वाची बैठक विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विधानसभेचा आढावा घेणार सिंधुदुर्गातील मालवण कुडाळ मधून भाजपचे नेते निलेश राणेंनी मागितली उमेदवारी मालवणात राणे विरुद्ध वैभव नाईक सामना रंगण्याची शक्यता इम्तियाज जलील यांच्या नावातच जलील जलील आम्हाला संविधान काय शिकवणार माजी खासदार निलेश राणेंची जलीलांवर तिखट शब्दात टीका कुर्बेच्या 3 पोटजातींचा ओबीसीत समावेश आचारसंहितेपूर्वीच मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय